What's up people? So finally, आज हम जा रहे हैं और एक ट्रैक पे. अब हम आज रात को निकलेंगे और कल सुबह वहाँ पहुँचेंगे. हम जा रहे हैं गणपति गढ़ाद पे. वहाँ पे आज होने वाला है वाटर रैपलिंग और मेरा ये फर्स्ट एक्सपीरियंस है वाटर रैपलिंग का. मेरे लाइफ में कभी वाटर रैपलिंग की नहीं है तो मुझे बहुत डर लग रहा है और बारिश भी हो रही है तो एनवायरमेंट भी वहाँ पे सॉलिड होगा. और मैं ये वापस ये ट्रैक जा रहा हूँ मोर्या ट्रेकर्स के साथ ही. और अभी बजे है कुछ 10. सो हम लोग सब लोग मुझे स्टेशन मिलेंगे और फिर वहां से हम लोग थाने जाएंगे. थाने से प्राइवेट बस की है तो चलिए वीडियो चालू करते हैं. गणपती गडद या ट्रेकसाठी निघालोय. ऍक्च्युली गणपती गडद हा इथे 9-10 केव्ज आहेत वरती आणि तिकडून समोर वॉटरफॉल आहे. तिथे वॉटरफॉल अराउंड 160 feet वॉटरफॉल आहे जो आपण रॅपल डाऊन करणार आहेत आज. सो या एक्साइटेड. हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सबसे बड़ी मेन बात है ये अंदाज वॉटर रैपलिंग फाइनली सुमित की ख्वाहिश पूरी होने जा रही है. सुमित की जो है लव यू बाय लव यू. कारण मोर्या ट्रेकर्सच्या नावातच गणपती बाप्पा बसलेला आहे. त्यामुळे मोर्या ट्रेकर्सचा हा 12वा ट्रेक आम्ही घेऊन आलो आहे गणपती गडद वॉटरफॉल रॅपलिंगला. अर्थातच हा ट्रेक आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण बाप्पाशी जोडली गेलेली आमची नाळ आणि वॉटरफॉल रॅपलिंग करायचा भन्नाट एक्सपिरियन्स आम्ही आज इथे घ्यायला मोर्याची टीम सज्ज झालेली आहे. तर आता ह्या लेणीविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ही जी लेणी आहे ही पांडवकालीन काळातली असं मानलं जातं. ह्या लेणीमध्ये बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे. इथले जे गावकरी आहेत सोनावले गावातले जे गावकरी आहेत त्यांनी इथे बाप्पाच्या नवीन नवीन मूर्त्या आणून ठेवल्या आहेत. पण एक जी जुनी मूर्ती आहे ती शेंदुराने लेपलेली आहे आणि ती मूर्ती सगळ्यात जुनी आहे सगळ्यात प्राचीन आहे असं मानलं जातं. त्या मूर्तीच्या अवतीभोवती अनेक गणपतीच्या मूर्त्या आहेत. ही जी तुम्ही गुहा बघाल ती गुहा अतिशय प्रशस्त आहे. या गुहेमध्ये भरपूर सारे खांब आहेत त्याच्यावर खूप काही गोष्टी कोरलेल्या आहेत खूप काही प्राचीन कला कोरलेल्या आहेत. तर तुम्ही बघूच शकता. चला आमच्यासोबत. हा गणपती बाप्पा वॉटरफॉल रॅपलिंगला येणाऱ्या प्रत्येक साहसी ट्रेकरला हा बाप्पा वॉटरफॉल रॅपलिंग करायचं बळ देतो. आणि हा बाप्पा फक्त एक मूर्ती किंवा एक ताकद नाही आहे तर ती सगळ्यांसाठी एक प्रतिष्ठा आहे एक इन्स्पिरेशन आहे की बाप्पा आपल्या सोबत आहे म्हणजे आम्ही हा वॉटरफॉल रॅपलिंग ट्रेक पूर्ण करू शकतो. तर बाप्पा मोर्या ट्रेकर्स कडनं माझी फक्त एकच इच्छा आहे की हा वॉटरफॉल रॅपलिंगचा इव्हेंट निर्विघ्नपणे पार पडू दे. मोर्या ट्रेकर्सवर आतापर्यंत भरभरून आशीर्वाद दिले असेच आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहू देत. प्रत्येकाचं आयुष्य खूप आनंदी आणि निरोगी राहू देत आणि आम्हाला प्रत्येकाला असेच भरभरून ट्रेक करायचं बळ तू आम्हाला दे. गणपती बाप्पा. सेकेंड टाइम था रैपलिंग का
फर्स्ट टाइम मेरे बहुत छोटी हुई थी, मतलब बहुत डरा हुआ था मैं, मेरे हाथ पैर कांप रहे थे, लेकिन सेकेंड टाइम बहुत मजा आया और बहुत मतलब बहुत हाईएस्ट है, फर्स्ट टाइम मैंने इतना हाईएस्ट किया है, मजा तो बहुत आया। अभी अगली बार से और मजा आएगा क्योंकि डर तो पूरा निकल गया है मेरा। ओके, ये मेरा फर्स्ट एक्सपीरियंस था लाइफ का, एडवेंचरस, थ्रिलिंग और बहुत गंदा वाला एक्सपीरियंस था क्योंकि बीच में अटक गई थी, फिर भी खुद पे इतना भरोसा करके नीचे आई मैं और सक्सेसफुली ये ट्रैक कंप्लीट किया, सो आई एम टू हैप्पी। असम असम म्हणजे असम, गणपती गडदला आम्ही येणार आणि रॅपलिंग करायचंय, एवढं टेन्शन आलं होतं, पण म्हटलं नाही करायचं, म्हटलं करायचं, आता हे एवढं करेपर्यंत खाली येईपर्यंत मला असं वाटलं होतं की मला थरथरायला वगैरे होईल, पण मला काही झालं नाही, मी एकदम छान मस्त खाली आलेले आहे आणि खूप 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 एन्जॉय केलं। माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस आहे आणि अविस्मरणीय क्षण आहे, एवढ्या उंचावरून खाली येणं म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मी अशी येऊ शकेन, पण फर्स्ट त्याच्यामध्ये आणि एकदम मस्त पैकी मी खाली आले, खूप छान वाटलं आणि मौर्या ट्रेकर्स मुळे मला हे करायला मिळालं, त्यामुळे मौर्या ट्रेकर्स हे खूप 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 आभार। गाइस फाइनली हमने ट्रेकिंग यहाँ पे खत्म कर लिया है, यहाँ बहुत बहुत खतरनाक वाला एक्सपीरियंस था, बहुत एडवेंचरस था, तो अभी बारिश भी बहुत था इधर, अभी हम लोग नेक्स्ट ट्रेक में मिलते हैं जल्दी, चलो बाय बाय।